साताऱ्याच्या दुष्काळी मान तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी बुद्धिवंतांची सुकाळ आहे. पोलीस भरती स्पर्धा परीक्षेत याच मानचे विद्यार्थी मानची मान वाढवण्याचे काम करतात. हेच लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांची गरज ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी म्हसवडमध्ये मोफत अभ्यासिका सुरू केली आहे. त्या ठिकाणी दररोज शेकडो विद्यार्थी अभ्यास करत आहेत. बेकारी फार आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आपली, तर इथल्या लोकांना किंवा इथल्या मुलांना आपण काहीतरी असं केलं पाहिजे की ती त्यांच्याकडे परमनंट स्वरूपात राहील. त्यातून माझ्याकडे अभ्यासिकाची कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक अभ्यासिका उभारूया. आणि मग अभ्यासक पहिल्यांदा मी लोकांशी बोललो तर लोक म्हटले की एवढ्या महत्वाच्या ठिकाणी किंवा चौकातली जागा तुम्ही अभ्यासिकाला न देऊ नका, कारण त्याला भाडं पण चांगलं होतं. त्याशिवाय तुम्ही बाहेर कुठेतरी अभ्यासिका ओपन करा. पण मी त्याच्यावर विचार केला की जर आपण बाहेर अभ्यासिका ओपन केली तर गरीबाची मुलं किंवा बाहेर येणारी मुलं ते अभ्यासिकेत अभ्यास करायला कसा येणार. मग त्यासाठी मी काय केलं, ही चौकातली जागा दिली, जेणेकरून इथं सिक्युरिटी पूर्ण आहे, मुलं मुली सगळे इथं अभ्यासाला येऊ शकतात आणि रात्री उशिरा जरी गेलं तर कुणाला भीती नाही. अशा हिशोबाने ही मी अभ्यासिका चालू केली. तर पहिल्या वर्षी जवळजवळ गेल्या 6 वर्षाचं मी रेकॉर्ड बघितलं, ते जवळजवळ 1,625 मुलांना नोकरी लागली होती सरकारी, आणि प्रायव्हेटमध्ये बरीच मुलं काम करतात. त्याचा काय आम्ही हिशोब ठेवलेला नाही, पण गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या लोकांना लागलं हे आम्हाला माहिती आहे. मग त्या हिशोबानं एवढंही यश यायला लागल्यानंतर मी विचार केला की चला आपण आता ह्या पद्धतीनेच कंटिन्यू करावं. तर आमच्याकडे पद्धत काय आहे की आम्ही मुलांच्या दर 15 दिवसाला मीटिंग घेतो आणि त्या मीटिंगमध्ये मुलं त्यांच्या अडचणी सांगतात, पुस्तकाची मागणी करतात. मग आम्ही ती सर्व पुस्तकं मागवतो. एक पुस्तक घेऊन तुम्ही 4 मुलांनी मागावं अशी आमची पहिली कंडिशन आहे. आणि मग ती पुस्तक घेऊन आम्ही मुलांना देतो. वर्षाला जवळपास मला 50,000 पुस्तक मागावी लागतात इथं. आणि इथं वायफायची व्यवस्था फ्री आहे, सगळ्या मुलांना वायफाय चालू असतं. लाईट बिल वगैरे सगळं आम्हीच भरतो, मुलांकडून 1 रुपया घेतला जात नाही. आणि त्यांना पाहिजे ती पुस्तक दिली जातात. आणि मेन म्हणजे ही जी अभ्यासिका चालू आहे ह्याच्यावर माझी देखरेख असते कंटिन्यू, तर ते माझ्या मोबाईलवरती कनेक्ट असतं वायफाय. आता हे जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रकारे माझ्या त्या ऑफिसमध्ये हे कनेक्शन असतं की जेणेकरून तिथं सध्या काय चाललंय ते मी स्वतः बघू शकतो की बाबा मुलं अभ्यास करतात. त्यामुळे मला इथं पर्सनली येऊन यायची गरज पडत नाही. 15-15 दिवस शूटिंग माझ्याकडे राहिलेलं असतं. आता तुम्ही बघितलं तर अभ्यासिकेत मुलीचं प्रमाण पण भरपूर आहे. त्या मुली इथं येतात, संध्याकाळी 7-7 वाजेपर्यंत बसतात. जी मुलं दिवसा काम करतात ते रात्री परत इथं येतात, अभ्यास करतात. सकाळी 5-6 वाजता त्यांच्या प्रॅक्टिसला जातात किंवा त्यांचं ते काम करतात. जेणेकरून आपण हा विचार ठेव केलाय की मुलं अभ्यासाला त्यांना पाहिजे तो वेळ इथं अव्हेलेबल पाहिजे आपल्याकडे. जर आपण टायमिंग ठेवलं तर पाहिजे त्यावेळेस मुलं येऊ शकत नाही. आणि आता आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे आता जवळजवळ आमची 12 मुलं आता सिलेक्ट झालीत पोलीस भरतीमध्ये आणि मिलिटरी भरतीला. आणि आता जवळजवळ आणखी 15 मुलं सिलेक्शन होती हे झालेलं आहे त्यांना, फक्त ऑर्डर्स आले नाहीत म्हणून आम्ही ते डिक्लेअर केलेलं नाही. अशा प्रकारे आपण ह्या भागातला विकास करायला हा एक चांगला भाग आहे की जे मुलं हुशार आहेत परंतु परिस्थिती अभावी पुण्यात जाऊ शकत नाही किंवा साताऱ्याला जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी हे आपण व्यासपीठ तयार केलेलं आहे की गरीबांची मुलं किंवा सर्वसामान्यांची मुलं किंवा जे आई वडील मुलांना बाहेर पाठवू शकत नाही अशी मुलं इथे येऊन त्यांचं करिअर घडवू शकतात. एमपीएससी होऊ शकतात, यूपीएससीचा अभ्यास करू शकतात, स्पर्धा परीक्षा देऊ शकतात, पोलीस भरती, ज्या काही नोकरीच्या भाग आहेत ते सगळे इथं कशा अवेलेबल होतील हे आम्ही विचार करून ह्या अभ्यासिका चालू केलेल्या आहे. ह्या अभ्यासिकेत जर बघितलं कुठलीही सरकारी मदत ह्या अभ्यासिकेला घेतली जात नाही. कारण मला काय काही लोक म्हणले की तुम्ही गव्हर्नमेंटकडून ह्याला मदत घ्या, पण मला ते पटत नाही. कारण जर बॉडी तयार केली त्यात 50 जणांचे 50 विचार येतात आणि त्यातून जे मेन आपलं काम आहे मुलांना शिकवण्याचं ते राहतं बाजूला आणि राजकारण त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे कुठल्याही गव्हर्नमेंटची 1 रुपयाही मदत कधी घेत नाही. जे काय अभ्यासिकाचा खर्च आहे तो माझ्या खिशातून मी करतो, कुणालाही त्याचं मागितलं जात नाही किंवा कोणाची मदतही घेत नाही आम्ही. कारण आम्हाला त्याची गरज नाही, कारण आपण आपल्या ह्या गावातले आहोत आणि ह्या तालुक्यातलं आपलं काम आहे, तर आपली तेवढी सामाजिक नीतिमत्ता सांभाळून आम्ही ते काम करतो आणि ही अभ्यासिका अशीच चालू राहणार आहे. आणि बाहेर जाता येत नाही किंवा स्वतःला असं एक फायनान्शियल अडचण येते, वेळेची अडचण येते, पैशाची अडचण, अशा लोकांना आपण इथं अशा मुलांना आपण ह्या अभ्यासिकेमार्फत मदत करतो. आपली दिवस रात्र चालणारी अभ्यासिका आहे, आपली 7 वर्ष होऊन गेलेत आता. तर मला वाटतं हे जशी 14 आणखी तिघे जण आहेत, तिघे सध्या न आल्यामुळे त्यांचा आपण सरकार नाही घेऊ शकलो. असं सर्वांनी तिथून उठून इथं बसावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्रत्येक जणाला आपली नोकरी लागावी चांगली आणि त्यांच्या गरजेच्याने भलं करून आपल्या भागाचा विकास करावा एवढीच माझी विनंती आहे. आणि सर्वांनी आता अभ्यासिकेत चांगला अभ्यास करा आणि इथं येऊन बसायची प्रत्येकाने तयारी ठेवा, जेणेकरून आम्हाला त्याचा सत्कार केला. आम्हालाही बरं वाटतं की आपल्या मदतीमुळे मुलं पुढे जातात आणि आपल्या भागाचा थोडा विकास होतोय आणि बेकारी काही प्रमाणात कमी होते. ह्या प्रमाणात सगळ्यांनी लक्षात ठेवा, इथे याची तयारी ठेवा प्रत्येकाची, अभ्यास करा जोडा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.